भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून तालुक्यातील चिपळे आणि बोनशेत येथे विविध विकास कामांचा शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी झाला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पनवेलमध्ये विकासाची अनेक कामे होत आहे. त्यानुसार त्यांच्या स्थानिक विकास निधीतून चिपळे येथील एकनाथ शेठ म्हात्रे यांचे फार्म हाऊस ते चिपळाई देवी मंदिर परिसर, काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन आणि जिल्हा वार्षिक योजनेतून बोनशेत येथील स्टॉपवर मोरी बांधणे या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांना भाजपचे नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, चिपळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील, माजी उपसरपंच धनंजय पाटील, मुकेश फडके, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य कान्हा फडके, दीपक फडके, हौशीराम फडके, तुकाराम धाऊ पाटील, विठ्ठल पाटील, विष्णू पाटील, मनोहर पाटील, संतोष पाटील, हरिश्चंद्र म्हात्रे, सुभाष पाटील, एकनाथ पाटील, भरत पाटील, सुनील फडके, समीर दिनकर पाटील, विशाल पाटील, ॲडव्होकेट रोहित पाटील, समीर पद्माकर पाटील, ज्ञानेश्वर भगत, हभप विनोद पाटील, गणेश फडके, अनंता फडके, ॲडव्होकेट सतीश फडके, दिनकर पाटील, शत्रुघ्न पाटील, शरद मस्कर, जगदीश पाटील, विजय पाटील, अक्षय पाटील, प्रतीक फडके, संजय पाटील, प्रसाद पाटील, धीरज म्हात्रे, सतेज म्हात्रे, प्रणील फडके, अजित म्हात्रे, सौरभ पाटील, समीर पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आता बोनशेतचं काम पण आपण आता या ठिकाणी करणार आहोत. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आज या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं आपण करायला करत आहोत आणि म्हणून आपल्या गावामध्ये सुद्धा मी तर विश्वला सुद्धा आपलं कुठलं काम पाहिजे असेल ते आम्हाला सांगून ठेवू बद्दल त्या पद्धतीनं आपण जेवढा निधी लागेल तेवढा निधी द्यायला आपण या ठिकाणी आपल्या या पंचायतीला तयार आहोत. पण आपण बिगरमध्ये जवळजवळ तीन कामांचं भूमिपूजन केलं, मराठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर ते काम झालं गटाराचं सोडून, तर चांगलं होईल. आपण कामं हा काम पण सुद्धा कोण कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी लवकरात लवकर हे काम करावं, कारण तर उशीर झाला तर त्याचा काही फायदा जास्त होत नाही. आज भूमिपूजन केलं, उद्या परवापासून काम चालू होणं गरजेचं आहे आणि म्हणून मी ग्रामस्थांना विनंती करतो सर्वांना की आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये काही कामं असतील तर तुम्ही सुचवा. एका रात्रीत त्या होणार नाही, पण एक दोन महिन्यामध्ये नक्कीच तुमची कामं सर्वच्या सर्व केली जातील अशा प्रकारचा शब्द या निमित्तानं आपल्याला मी देतो.